मुजरा माझा त्या माझी जाऊला घडविले तिने त्या शूर शिवबाला. साक्षात होती ती आई भवानी जन्म घेतला तिच्या पोटी शिवानी. मराठी मातीत केला त्याने गणी मिकावा एकच होता तो माझ्या जिजाऊचा छावा. सांभाळले जिने सर्वांना प्रेमाने घडले स्वराज्य तिच्या आशीर्वादाने. तिच्या मायेच्या छायेत नव्हता जाती धर्म सर्व धर्म समभाव हे एकची तिचे कर्म. तिच्या राज्यात होती सुखी सारी प्रजा धन्य धन्य ती जिजाऊ माता धन्य धन्य ती जिजाऊ माता. भारत म्हणजे हिरे माणिकांच्या शब्दांनी रचलेलं निखळ सोनेरी पान. महाराष्ट्राच्या मातीत थोर संत विचारवंत होऊन गेलेत इथेच लाखो शूरवीर जन्माला आलेत. आज महाराष्ट्राच्या इतिहासाची उजळणी करावीशी वाटली कारण आज महाराष्ट्रातील इतिहासाला जन्म देणाऱ्या माऊली राजमाता जिजाऊ यांची जयंती. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडा येथे इतिहास प्रसिद्ध यादव घराण्यातील लखुजी राजे आणि म्हाळसाराणी जाधव यांच्या ऐतिहासिक राजघराण्यात मा जिजाऊंचा जन्म झाला. लखुजी जाधवांना कन्या प्राप्ती झाल्याच्या आनंदात त्यांनी हत्तीवरून साखरपण वाटल्याचंही सांगण्यात येतं. मा जिजाऊंचा जन्म सिंदखेड राजा इथला. त्याच्यामुळे दरवर्षी सिंदखेड राजा इथे मा जिजाऊंची जयंती मोठ्या थाटात मोठ्या अभिमानानं दणक्यात साजरी केली जाते. हजारो जिजाऊ भक्त येथे साजऱ्या केल्या जाणाऱ्या या जिजाऊ जयंतीसाठी मोठ्या संख्येनं येत असतात आणि इथे नतमस्तक होतात. सिंदखेड राजा इथे मा जिजाऊंच्या जयंतीनिमित्त भव्य अशी मिरवणूक काढली जाते. इथे असलेला किल्ला इथे असलेलं वस्तू संग्रहालय हे सगळ्यांनाच खुणावत असतं आणि यासाठीच इथे मोठ्या प्रमाणावर नागरिक गर्दी करत असतात. इथला मा जिजाऊंचा जयंती उत्सव पाहण्यासारखा असतो. जिजाऊंना 6 मुलं आणि 2 मुली अशी एकूण 8 पत्य झाली. त्यात पहिला मुलगा झाला आणि त्याचं नाव संभाजी ठेवण्यात आलं. त्यानंतरचे 4 मुलं दुर्दैवानं मृत्यू पावली आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंना पुत्र रत्नाचा लाभ झाला आणि त्याचं नाव शिवाजी असं ठेवण्यात आलं. थोरले पुत्र संभाजी हे शहाजीराजांच्या संगोपनात वाढले तर शिवाजी जिजाऊंच्या सोबत स्वराज्य निर्मितीची दीक्षा घेत होते. जिजाऊंनी शिवरायांवर अतिशय उत्तम प्रतीचे संस्कार केले. त्यांना राजनीती शिकवली आणि स्वराज्य काय असतं याचे धडे दिले. शिवराय युद्धकलेत पारंगत झाले. शिवराय मोठे झाले तेव्हा स्वराज्य निर्मितीचे जिजाऊंनी पाहिलेले स्वप्न त्यांनी शिवबांच्या डोळ्यात पाहिलं. जिजाऊंचे निपक्षपातीपणा न्यायदान कर्तव्य कठोरता प्रजेबद्दलचे ममत्व हिंदू धर्मावरील गाढ श्रद्धा स्त्रियांना बेअब्रू करणाऱ्यांची चीड हे गुण हुबेहूब शिवबांमध्ये उतरले. जिजाऊ मावळ प्रांतातल्या सामान्य रयतेच्या माऊली आणि सावली झाल्या. शहाजीराजांची कैद सुटका अफजल स्वारी शिवरायांची आग्रा कैद अशा प्रसंगात त्याने घाबरून न जाता स्वराज्याची धुरा यशस्वीरित्या हाताळली. आज आपल्याला जर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावं असं वाटत असेल तर त्यासाठी आधी जिजाऊ जन्माला यायला हव्यात. परंतु आजच्या काळात तर मुलींना जन्म घेण्याआधीच मारलं जातंय. जिजाऊ या स्वराज्याची प्रेरणा होत्या आणि आहेत आणि राहतीलच. त्याच्या वात्सल्यात स्वराज्याच्या लहानग्या रोपट्याचा वटवृक्ष झाला. स्वराज्य निर्मिती ही एकच आस जन्मभर उराशी बाळगुण ती पूर्णत्वास नेणाऱ्या राजमाता जिजाऊ आऊसाहेबांना त्रिवार मानाचा मुजरा. धनश्री कलालसह राजेश शेख, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.